नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कोणताही अवघड किचकट पदार्थ असो तो सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण राजमा मसाला बनवणार आहोत आणि तो सुद्धा कुकरमध्ये एकदम झटपट सोप्या पद्धतीने. त्यासाठी एक कुकर मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊयात. यामध्ये तुम्ही जर तूप वापरलं तरीही चालेल किंवा तेल आणि तूप मिक्स करून वापरलं तरीही काहीच हरकत नाही. आता यामध्ये खडे मसाले तुम्ही टाकू शकता. मी एक तमालपत्र वापरलेलं आहे. तुम्ही दालचिनीचा तुकडा किंवा जे तुमच्याकडे खडे मसाले असतील ते वापरले तरीही चालेल. आता यामध्ये 1/2 चमचा जिरं, थोडंसं हिंग आणि आता 8 ते 10 लसूण पाकळी जी आहे ती थोडीशी टेचून घेतलेली होती ती तुम्ही यामध्ये टाकू शकता. मस्त लसूणाचा कच्चेपणा जास्तपर्यंत फ्राय करून घेतलं की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 हिरवी मिरची यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा बारीक टेचून वापरू शकता किंवा आलं लसणाची पेस्टही वापरू शकता, काहीच हरकत नाही तुमच्या याच्यावर. आता कांदा फ्राय झालेला आहे त्यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला तो सुद्धा सॉफ्ट करून घेत आहे. सॉफ्ट होण्यासाठी त्यावर थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि एकदा मिक्स करून सॉफ्ट करून घेऊ. अशा पद्धतीने राजमा मसाला जर तुम्ही बनवाल तर सर्वजण आवडीने खातील, कारण खूप मस्त आणि टेस्टी होतो आणि कमी टाईममध्ये होतो. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात. थोडीशी हळद, 1/2 मिरची पावडर, थोडासा गरम मसाला म्हणजे 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धनेपूड, 1/2 चमचा किंवा 1 चमचा धनेपूड वापरायची आहे आणि 1/2 चमचा जिरेपूड. चवीनुसार घरचा मसाला जो आहे तो तुम्ही वापरू शकता, तिखट ज्यानुसार हवं आहे त्यानुसार. आणि मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेत आहे. आता यातील एखादा मसाला नसेल तर नाही वापरला तरी चालेल. पण जर तुमच्याकडे राजमा मसाला किंवा जो छोले मसाला येतो कोणताही दोन्हींपैकी एक असेल तर या ठिकाणी तुम्ही तो वापरू शकता. आता थोडंसं पाणी टाकून आपण झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात. आता दुसरीकडे तुम्ही पाहू शकता राजमा हा जवळजवळ 60 ते 70% मी शिजवून घेतलेला आहे. कुकरच्या 4 ते 5 शिट्टी मीडियम फ्लेमवर घेऊन मी हा राजमा मीठ टाकून शिजवून घेतलेला होता आधीच. राजमा अशा पद्धतीने जवळपास 60 ते 70% शिजवून घ्यायचा आणि नंतर न पुन्हा या भाजीमध्ये शिजवायचा, म्हणजे खूप छान व्यवस्थित शिजला सुद्धा जातो आणि भाजीची टेस्ट सुद्धा छान लागते. आता मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपण जो राजमा शिजवलेला आहे तो टाकून घेऊया. पाणी सुद्धा यामध्येच टाकायचं आहे. काही लोक राजमाचं पाणी फेकून देतात पण असं करायचं नाही. राजमाचं पाणी सुद्धा या भाजीमध्येच वापरायचं आहे, कारण आपण एक्स्ट्राचं कोणतंही पाणी वापरणार नाही आहोत. मस्त आता एकदा मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स छान करून झालं की कुकरचं झाकण लावायचं. पुन्हा मेडियम टू लो फ्लेमवर 4 ते 5 शिट्टी करून घ्यायची आहे, म्हणजे आपला राजमा व्यवस्थित पण छान शिजला जाईल. आता आपण कुकर थंड झाल्यावर पाहूयात. आणि मस्त तुम्ही पाहू शकता छान तरीसुद्धा सुटलेली आहे. छान आपला राजमा मसाला बनून तयार झालेला आहे एकदम कमी टाईममध्ये, म्हणजे जवळजवळ 10 मिनिटांमध्ये आपला हा राजमा मसाला बनून तयार होतो. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात मस्त अशी. एकदा पुन्हा मिक्स करू आणि तुम्ही पाहू शकता एकदम सर्व राजमा हलका सुद्धा कच्चा राहिलेला नाही, मस्त सॉफ्ट आणि मॅशी झालेला आहे. आणि अशा पद्धतीने बनवलेला राजमा मसाला जिरा राईस बरोबर किंवा साध्या इंद्रायणी राईस बरोबर सुद्धा खायला खूप भारी आणि टेस्टी लागतो. तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. मस्त तयार होते आणि पटकन तयार होते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने एकदा हा राजमा मसाला बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बनवल्याच्या नंतर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुमचा राजमा मसाला कसा झाला.